ज्या ज्या झोन मध्ये आणि प्रभाग मध्ये जास्त पॉझिटिव्ह केसेस येत आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण कंटेनमेंट झोनच्या सीलिंग करून मुवमेंट बंद करून आणि डोर टू डोर डिलिव्हरी देऊ शकतो का त्याबद्दल आम्ही प्रयत्न करतो आणि लोकांना पण पूर्णपणे मास्क वाटप करून त्यांनी मास्क वापरला पाहिजे त्यातून थोडं कमी करायचं हे आहे आणि सर्व्हेलन्समध्ये पण आम्ही डोर टू डोर दररोज आम्ही मोबाईल ॲप माध्यमातून रिअल टाईममध्ये डेटाबेस घेऊन ज्यांच्या ज्यांच्याकडे कोमॉर्बिड पेशंट आहे ज्यांच्या काही सिम्पटम्स असेल तर त्यांना पहिल्या स्टेजमध्येच आम्ही आयडेंटिफाय करून हॉस्पिटलमध्ये आणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता उद्यापासून हे कठोरपणे आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या माणूस जातात सर्वेक्षणमध्ये पण कंटेनमेंट झोनमध्ये पण त्यांचा पण आम्ही सहभाग घेऊन या कठोरपणे आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतो.